नैवेद्य तैयार केलेला आहे हा गाई करता नैवेद्य आहे। आमच्या गावच्या ठिकाणी जे आहे मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी जसा देवीला नैवेद्य दाखवला जातो तसा गाई करता सुद्धा हा नैवेद्य आम्ही घेऊन चाललो आहे। तर माझ्याबरोबर तुम्ही पण चला आणि गाईला आम्ही नैवेद्य कसा देतो ते व्हिडिओ मध्ये पुढे बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राइबचं बटन नक्की दाबा। देवीची पूजा कशी करायची हे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलंच आहे तुम्हाला, पण आता मी तुम्हाला आम्ही देवीला नैवेद्य कसा काढतो ते दाखवणार आहे। देवीबरोबर आम्ही गाई करता सुद्धा नैवेद्य काढला जातो। तर बघा, सगळ्यात पहिला आम्ही केळीच्या पानावर भात आणि त्याच्यावरती वरण ठेवून घेतलेलं आहे, कोशिंबीर ठेवलेली आहे। आपल्या घरामध्ये जे बनवलं जातं उपवासाच्या दिवशी, आपण संध्याकाळी नैवेद्य बनवतो म्हणजे देवीला नैवेद्य संध्याकाळी दाखवला जातो आणि तोच नैवेद्य मग आपण प्रसाद म्हणून खातो। तर तसा बघा, जो देवीला मी नैवेद्य काढलेला आहे तोच नैवेद्य मी गाईकरता सुद्धा काढलेला आहे। आणि ते आम्ही नैवेद्य घेऊन कुठे जाणार आहेत ते बघण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, असा मी नैवेद्य काढून घेतलेला आहे आणि चला माझ्याबरोबर। आम्ही डहाणूला राहतो आणि आमच्या डहाणू गावामध्ये म्हणजे थोड्याशा दूरीवर गाईचा गोठा आहे, आम्ही तिकडे चाललो आहोत गाईला नैवेद्य देण्याकरता। कारण आमच्याकडे अशी रीत आहे की देवीला नैवेद्य दाखवतो तसाच नैवेद्य आपल्याला गाईला पण दिला द्यायचा आहे। आणि सगळ्यांना माहिती आहे की गाईची सेवा केल्याने खूप पुण्य मिळतं, कारण गाईमध्ये 33 गोटी देवांचा जो आहे वास असतो। त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा, जर तुम्ही करत नसतील तर मी नक्की सांगेन तुम्ही आवर्जून करा, खूप फळ मिळतं त्याचं। तर बघा, आपण पोचलो आहोत आणि आता मी गाईच्या जवळ चालली आहे नैवेद्य देण्याकरता। तर बघा, गोठा तुम्हाला दाखवते मी, काळोख आहे, रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे थोडासा क्लिअरिटी कमी येईल, पण तरी मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। गाय खूप मोठी होती म्हणून थोडीशी भीती वाटत होती, पण तरीसुद्धा आम्ही गाईला नैवेद्य हे दिला आणि आमचं भाग्यच म्हणावं की आम्ही दिलेला नैवेद्य गाईने ग्रहणसुद्धा केला। तर व्हिडिओमध्ये नक्की पहा। तर बघा, आता मी गाईच्या जवळ चालली आहे नैवेद्य देण्याकरता आणि गाय बघा किती मोठी आहे। थोडीशी भीती वाटते कारण कसं आहे, मुकं जनावर आहे शेवटी। तर बघा, असा मी नैवेद्य खाली ठेवला आहे पण तो गाईच्या जवळ न्यायला लागेल अजून। तर ह्याच्याकरता आमच्या ह्यांनी मला मदत केली आहे गाईच्या जवळ नैवेद्य ठेवण्याकरता, कारण ती गाई एकदम हे करत होती त्याच्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती, पण तरीसुद्धा बघा आम्ही गाईच्या जवळ नैवेद्य दिलेलं आहे। अजून जवळ तिच्या नाही पाय बाहेर नाही पोचत, थोडीशी जवळ घे ना। आणि बघा, गोमातेने जे आहे आमचा नैवेद्यसुद्धा ग्रहण केला आहे। गाईची सेवा करण्याकरता भाग्य मिळतं आणि आपल्याकडनं असं कधीतरी झालं सेवा करायची संधी मिळाली तर नक्की मी सगळ्यांना सांगेन आवर्जून करा, ते पण सुख काहीतरी वेगळंच असतं।